नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तेच ॲडव्हान्स अकाउंटिंगचा जो काही चॅप्टर चालू केला आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग, याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी आपण कम्प्लीट केला। याच्यामध्ये आपण पाहिलं की फक्त आपल्याला काय काम आहे तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढता आली पाहिजे, काहीच नाही दुसरं तिसरं। कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक संपलं, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढा, बाकीचं असेट असतील असेटला, लायबिलिटी असेल लायबिलिटीला, संपला। ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व करायचं। त्याच्यानंतर एक क्वेश्चन दिला आहे, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस ऑफ हॉटेल नेहा ऑन 31 डिसेंबर 2018। ट्रायल बॅलन्स सांगितलं आहे आपल्याला, आपण डायरेक्टली आता पोस्टिंग करूया। आपण शिकलो आहोत कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करण्यासाठी, तरीही मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक दोन वेळ आणखी काढून दाखवतो। कॅपिटल, शेअर कॅपिटल लिहा, कुठं असतं, लायबिलिटी साईडला, लायबिलिटीला असल्या शेअर कॅपिटल अमाऊंट किती, 56,865, 56,865। ओके, त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रिमायसेस असेट आहे आपली असेट साईडला, फ्री होल्ड प्रिमायसेस किती, 46,800, 46,800। त्याच्यानंतर फर्निचर असेटच आहे, असेटलाच लिहा फर्निचर 8,934, 8,934 कॅल्सी मध्ये व्यवस्थित अमाऊंट घ्या आता। ग्लास अँड चायना असेटलाच लिहा, ग्लास अँड चायना किती आहे, 1,101 रुपये, 1,101। त्याच्यानंतर लिनन 840 असेटच आहे, लिनन 840। त्याच्यानंतर लिनन झाल्यानंतर कटलरी अँड प्लेट्स 390, कटलरी काय स्पेलिंग, कटलरी CULT कटलरी अँड प्लेट, प्लेट कटलरी अँड प्लेट 390 रुपये। त्याच्यानंतर पुढे या, रेट रेट्स अँड इन्शुरन्स कुठे दाखवायचं आपल्याला हे, अगदी तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवा, तिथं टू रेट रेट रेट्स अँड इन्शुरन्स, इन रेट रेट्स अँड इन्शुरन्स किती तर सांगितलं यांनी 1,713 रुपये। त्याच्यानंतर सॅलरी सांगितले 2,400, टू सॅलरी 2,400। त्याच्यानंतर वेजेस 4,305, टू वेजेस 4,305 रुपये। त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, कॅश इन हँड लिहा, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड बँकेमध्ये आहेत 8,148 आणि इथं 219 रुपये, हातामध्ये 219। संपलं, मग आता हेडिंग दिली दिसली असेल तुम्हाला, स्टॉक ऑन 1 जानेवारी, दॅट इज ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक दिला असेल तर काय करायचं बेटा, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, काय येतं आपली व्हॅल्यू, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम। मग आता मी एक दोन उदाहरणासाठी कॅल्क्युलेट करतो तुमच्यासाठी, मटेरियल कंझ्युम कसं कॅल्क्युलेट करायचं, तर आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक। ओके, चला मग आता ओपनिंग स्टॉक कशाचा आहे, वाईन स्पिरिट बियर मिनरल सिगार, पूर्वीचं जे आपण प्रॉब्लेम पाहिला होता, प्रोव्हिजन अँड कोल या सर्वांचा ओपनिंग स्टॉक आहे। आता वाईनचा बघूया आपण कसं कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करायचं।
वाईनचा ओपनिंग स्टॉक आहे 1239 1239 परचेस किती केले परचेस याच्यामध्ये बघा वाईन मध्ये 1881 1881 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 1197 रुपये मग आता काय करायचे कॅल्सी मध्ये 1100 बघा कॅल्क्युलेट करून 1239 प्लस ते किती होतं वाईनचं मटेरियल कंझ्युम येऊन जाईल 1923 किती आलं तर एक मिनिट आपण क्वेश्चन घेऊन 1923 व्हिडिओ पॉज करा आणि प्रत्येकानं काय करा याच्या अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम करा पॉज करा व्हिडिओ केला पॉज ठीक आहे आता प्रत्येकाचं कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढून घ्या मी आता डायरेक्टली तुम्हाला सांगतो कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कशा आल्या ते ठीक आहे मी पण काढून घेतो चला कॅल्क्युलेट केलं आपण वाईनचं आलं 1923 उचलायचं कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम इथं टाकून द्यायचं वाईन 1923 त्याच्यानंतर दुसरं स्पिरिट 2235 उचला स्पिरिट कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये 2235 त्याचप्रमाणे बियर मिनरल सिगार प्रोव्हिजन कोल उचलायचं आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये टाकून द्यायचं या आता पाहायला गेलं ओपनिंग स्टॉक ही लिहायचं नाही आता परचेस ही लिहायचं नाही क्लोजिंग स्टॉक ही लिहायचा नाही याच्याऐवजी इथं आपण मटेरियल कंझ्युम काढलेलं आहे ओके आता राहतं काय बेटा तर ते बघूया मीट परचेस केलं ते आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल इथं जागा आहे मी इथे लिहितो टू मीट किती परचेस केलं मीठ 3637 रुपयाचं 3637 मीठ झाल्यानंतर फिश अँड पोल्ट्री अंडी मास फिश अँड पोल्ट्री 3960 त्याच्यानंतर सन्ड्री प्रोव्हिजन आपण घेतलंय स्प्राईट घेतलं वाईन घेतलं बियर मिनरल सिगार सिगारेट्स त्याच्यानंतर लॉन्ड्री एक्सपेन्सेस राहिले आहेत आपले लॉन्ड्री एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 951 रुपये त्याच्यानंतर कोल अँड गॅस घेतलेला आहे इलेक्ट्रिसिटी राहिलेली आहे इलेक्ट्रिसिटीचे अमाऊंट आहे 1128 त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस किती आहे जनरल 1710 रुपये ओके फाईन त्याच्यानंतर सेल्स घ्यायचं आहे आपल्याला सेल्स कुठं असतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय सेल्स मग आता सेल काय काय केलं वन बाय वन मी लिहून घेतो वाईन केलं मेजर वाईन स्पिरिट त्याच्यानंतर बियर त्याच्यानंतर मिनरल्स त्याच्यानंतर सिगार ओके वाईन किती रुपयाची सेल केली 3870 स्पिरिट 4335 त्याच्यानंतर 1863 त्याच्यानंतर 2160 आणि लास्टली 390 रुपयाचे सिगार सेल केलं त्याच्यानंतर चार्जेस आपण पाहिले चार्जेस म्हणजेच इन्कम बाय चार्जेस इन्कम आहे म्हणून आपण इथं दाखवणार ब्रॅकेटमध्ये इन्कम लिहा क्रेडिटला दाखवणार कारण इन्कम आहे कशा कशापासून इन्कम झालं तर त्यांनी काय सांगितलंय मील्स जेवण मील्स रूम त्याच्यानंतर फायर इन बेडरूम त्याच्यानंतर वॉशिंग मील झालं 23829
23,829 देन 9,375 पुढं 582 219 ओके। त्याच्यानंतर रिपेअर्स अँड डेप्रिशिएशन कुठं असतं हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू रिपेअर्स अँड डेप्रिशिएशन ओके। त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे बघूया, प्रीमायसेस वर, त्याच्यानंतर फर्निचर, त्याच्यानंतर ग्लास, त्याच्यानंतर लिनन, त्याच्यानंतर कटलरी, प्रीमायसेस 348 660 609 390 आणि 260 ओके। आणि लास्टली व्हिजिटर अकाउंट म्हणजेच डेटर्सचा अकाउंट, डेटर्स असेटला असतं व्हिजिटर किंवा डेटर्स, किती आहेत व्हिजिटर 1,354 आणि क्रेडिटर्स किती आहेत, क्रेडिटर्स आहेत या ठिकाणी आपले 2,575 ओके। आता राहतं काय बेटा, तर या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकचं टोटल राहतं, क्लोजिंग स्टॉक असतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम केलं नाही त्याच्यामुळे क्लोजिंग स्टॉक इकडे लिहायची गरज नाही, बट असेटमध्ये दाखवावाच लागतो। लिहा क्लोजिंग स्टॉक किती आहे बेटा, क्लोजिंग स्टॉक टोटल करा सगळ्या, क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीट मध्ये जो दिला आहे आपल्याला त्या सगळ्यांची टोटल करा, टोटल जर केली आपण तर क्लोजिंग स्टॉक येऊन जाईल आपला 2,370 रुपयाचा, किती 2,370 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक येऊन जाईल। संपले या ठिकाणी, आता टोटल करून घ्यायचे, क्रेडिट साइड मधून डेबिट साइड मायनस करा, क्रेडिट साइड जर केली आपण तर येऊन जाईल क्रेडिट साइड आपली 46,623 रुपये, 46,623 रुपये याच्यामधून डेबिट साइड मायनस करा, आणि जे काही शिल्लक राहतो त्याला प्रॉफिट म्हणूया आपण, किती प्रॉफिट शिल्लक राहिला या ठिकाणी 10,716 रुपये, 10,716 रुपीज या ठिकाणी शिल्लक राहिले। लिहा टू नेट प्रॉफिट 10,716 बेत टाकून द्या तो नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट 10,716 ओके। टोटल करून घ्या, हे अगोदर लायबिलिटी करा, सोपी आहे, थोडी बेरीज आहे, जास्त नाही। टोटल जर केली आपण लायबिलिटीची 70,156 रुपये येईल, 70,156 इकडे सुद्धा करा, 70,156 बेरीज येऊन जाईल। अशा पद्धतीने दोन्ही साइड टॅली झाल्या तर या ठिकाणी आपला क्वेश्चन पूर्ण टॅली झाला। व्हिडिओ खरंच आपला समजला असेल, लेक्चर पूर्ण समजला असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रांमध्ये ते शेअर करा, कन्सेप्ट क्लिअर करून टाकतो आपण, ठीक आहे। त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहायचाच, बाकीचे पहिले जे स्टार्टिंगचे व्हिडिओ आहेत ते पाहावेच लागतात कारण ते बेस असतो, अगोदरचा इंट्रोडक्शनचा प्रॉब्लेम नंबर 1 आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 2 पहा आणि नेक्स्ट मित्रांमध्ये शेअर करा। थँक्यू।